डोंबिवलीहून पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या बसला अपघात, 5 जणांचा मृत्यू तर 42 जण जखमी. मुंबई पुणे महामार्गावर पनवेल तालुका हद्दीत खासगी बस आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात होऊन बस 20 फूट खाली कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. आषाढी एकादशी निमित्ताने विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला निघालेल्या भाविकांच्या बसचा हा भीषण अपघात झाला असून या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या बसमधून 54 जण प्रवास करत होते, यातील एकूण 42 जण जखमी झाले आहेत. जखमींना कामोठी येथील MGM रुग्णालयात दाखल कर जखमींमधून 7 जणांची प्रकृती गंभीर आहे. मृतांमध्ये बस मधील 3 जण आणि ट्रॅक्टर वरील 2 जणांचा समावेश आहे. बस मधील सर्व प्रवासी हे डोंबिवली मधील रहिवासी होते. खासगी बस पुढे अचानक ट्रॅक्टर आल्याने हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. नवी मुंबई पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी क्रेनच्या मदतीने बसला बाहेर काढले. मदत कार्य पूर्ण झाल्यावर पुण्याकडे जाणारी लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. अंदाजे 1:15 सुमारास पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर पंढरपूरकडे जाणारी एक बस होती. डोंबिवली परिसरातील भाविक हे पंढरपूरकडे जात होते. ते एक्सप्रेस हायवेवर एका ट्रॅक्टरला आदळून त्यांच्यामध्ये अपघात झालेला आहे. बसमध्ये 54 लोक होते, त्यापैकी आतापर्यंत आपण 42 लोक MGM हॉस्पिटलला उपचारांसाठी हलवलेले आहेत. त्याचप्रमाणे 3 लोक जे अत्यवस्थ होते ते सरकारी हॉस्पिटलला हलवलेले आहेत. आणि आतापर्यंत याच्यामध्ये MGM हॉस्पिटलला 2 आणि सरकारी हॉस्पिटलला 3 अशा 5 लोकांची डेथ डॉक्टरांनी डिक्लेअर केलेली आहे. बाकीचे जे लोक आहेत त्यापैकी 7 ते 8 लोक जे आहेत त्यांची प्रकृती थोडीशी गंभीर आहे आणि बाकीचे लोक इतर लोक आहेत ते सेफ आहेत, त्यांच्यावर उपचार चालू आहे. एक्सप्रेसवेवर ट्रॅक्टरला मागच्या बाजूने बस आदळून अपघात झालेला आहे आणि ती बस एक्सप्रेसवेच्या बाजूला दरीमध्ये कोलमडलेली आहे. त्याच्यामधून बस आपण बाहेर काढून त्यातले इतर जे जखमी आहेत त्यांना सुखरूप बाहेर काढून त्यांना उपचारासाठी पाठवलेला. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज, डोंबिवली.